राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अरे चले जाओ चले जाओ मोदी सरकार चले जाओ चले जाओ चले जाओ मोदी सरकार चले जाओ असल्या सरकारचं करायचं काय अरे असल्या सरकारचं करायचं काय चले जाओ चले जाओ मोदी सरकार चले आज सोलापूर शहरामध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे. परवाच मोदी सरकारने 25 रुपयांनी गॅस दरवाढ केलेली आहे. मला आज मोदी सरकारला जाब विचारायचं आहे की सरकार ह्या मोदी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही. गोर गरिबाच्या पोटावर पाय देण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. तर ही गोर गरीब जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला मनापासून वाटतं. जर हे गॅस दर भाव कमी केले नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे. याची मोदी सरकारने दखल घ्यावी. धन्यवाद. आदरणीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राज्यभर आंदोलन होत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हे केंद्र सरकारच्या विरोधात महागाईच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. जगावं की मरावं हे सर्वसामान्यांना पडलेला आजचा प्रश्न आहे. या प्रश्ना अगोदरच कोरोनाचा मार बसलेला आहे लोकांना आणि या महागाईच्या मारामुळं आणि कोरोनाच्या माळामुळं सगळी जनता खचलेली आहे दबलेली आहे. अशा काळामध्ये काल अजूनसुद्धा गॅसचं दरवाढ केलेले आहेत. गॅस दरवाढ आज 14 किलोला 25 रुपये आणि 19 किलोला 75 रुपयाने दरवाढ झालेली आहे. सामान्य नागरिकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. या केंद्र सरकारचं आम्ही निषेध करतो आहे. पेट्रोल दरवाढ 105 झालेले आहे. अशा या महागाईमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा आज खूप महागाई त्याच्यासुद्धा भाव वाढलेले आहेत. त्या केंद्र सरकारने याची दखल घ्यावी आणि सामान्य माणसाला दिलासा द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरलेली आहे. निश्चितच या आजच्या या आंदोलनामुळं त्याच्यावर परिणाम होईल असं वाटतं. परंतु नाहीच झाला तर पुढच्या काळामध्ये मोठमोठे मोर्चे आणि रस्ता रोको आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करणार आहोत.